वादळी वाऱ्याचा धोका हा भारताभोवती घोंगावत आहे, तो धोका अजूनच वाढलेला आहे. कसा आणि का पाहूयात आत्ता सध्या परिस्थिती. सकाळचे 11 वाजले, दिनांक 15 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता हे वादळ आत्ता कोठे आहे पाहू शकता आपण. मंगळुरू येथे हे वादळ आहे हुबळीच्या जवळ. हळूहळू ते वादळ कोणत्या दिशेने जाणार आहे, आत्ता 11 वाजलेत 15 तारखेला, तर 16 तारखेला सकाळी 7 वाजता ते पणजीच्या पुढे सरसावलेले दिसेल. त्याच्यानंतर सतरा तारखेला 1 वाजता हे वादळ मुंबईच्या जवळ आपणास पाहावयास मिळत आहे. रात्रीचे 1 वाजता हे वादळ मुंबईच्या जवळ 17 येईल, म्हणजे 16 आणि 17 या दरम्यान पाऊस हा जोरदार प्रमाणात आपल्या मुंबई महाराष्ट्रात सर्वत्र, हा पुणे जिल्हा असो, नगर जिल्हा असो वा नाशिक जिल्हा, हा सर्वत्र 16 चालू होईल. नंतर पुढे हे वादळ 17 नंतर कोणत्या दिशेने जाईल हे पाहूयात. 17 सायंकाळच्या दरम्यान 7-8 वाजता हे वादळ सुरतच्या जवळ गेलेले आपण पाहत आहोत. तर हे सुरतवरून पाकिस्तानच्या दिशेला जाणार होतं, पण ते वादळ त्या बाजूला न जाता हे भारताच्या दिशेने मधूनच बडोदरा असो व पुढे राजस्थान वगैरे सर्व देशांना, सर्व राज्यांना हा मारक ठरत मधोमधूनच हा पुढच्या दिशेने वाटचाल करत आहे. 19 तारखेला हा कोटा या दिशेने पुढे जाताना आपण पाहत आहोत. नंतर 19 नंतर याची तीव्रता कमी होऊन ग्वालियरच्या दिशेने हे वादळ पुढे सरसावेल, पण तोपर्यंत गुजरातला हा जास्तच धोका आपण पाहत आहोत. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांना या वादळाचा जास्त प्रमाणाचा धोका आपण पाहत आहोत. त्याचबरोबर मुंबईलासुद्धा 15 व 16 तारखेला मुंबईसह महाराष्ट्रात जास्तच वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्यवस्थित काळजी घ्यावी. धन्यवाद. पुढील वाटचाळ दिशा जर बदलली तर आपण नक्कीच परत व्हिडिओ बनवून आपल्या निदर्शनात आणून देऊ.